को आई वडिलांच्या नावाने कॉल बॅक करणार ना तो होता मम्मी त्याला दिला संपूर्ण कसे म्हणणार हार फ्रेंड्स आम्हाला जेजुरीला आणि माझे फ्रेंड्स त्या साईड या साईडले थोडा दूर गेल्यावर 5 मिनिटाचा रस्ता आहे तिथे लागल नवीन गेट काय नवीन गड आणि हे आहे जुनागड आम्ही जाणार आहे जुन्यागडला तर भेटूवरती विषय कसा झाला आपल्या कार्यकर्त्याची चप्पल तुटलेली आहे आणि इकडे देशी जुगाड चालू आहे काय विषय काय फिरकी काय की तार आहे फिरकी भाई म्हणजे आम्ही बचपनमध्ये आहे ना चप्पल तुटल्यावर ताराने बांधायचो दीड दोन किलोमीटर चालत आल्यावर आपल्याला लागेल कडेपठार देवस्थान एकोट आतापर्यंत आम्ही 50 पायऱ्या चढलेलो आहे तरी आमची शूटर लोक पदपद आली आणि दमून थकलेले वातावरण काही बदमाश आहे सकाळी थोडा चेंज वातावरण होता आणि आता खूप ऊन पडत आहे तर बदमाश नको म्हणू रे बदमाशी काही विषय का बदमाश आहे ना हा कारण की मी स्वेट टी शर्ट घालून आलेलो आहे सगळे घाम 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 आणि कॅप थोडा सकाळी चिल वातावरण होता म्हणून कॅप घालून आलो तुम्ही थोडा वेळ चालत आल्यानंतर हा रस्ता आहे आणि हा इकडे शॉर्टकट रस्ता लागेल तर आपल्याला शॉर्टकट रस्त्याने जायचं आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला प्रवास चांगला झाला थकलोय पण आनंद आहे हे ब्रो यू मला लई चांगला वाटलं हे क्रेजी गर्ल मी खूप एन्जॉय केली बट हा राजा ना माझ्यासोबत खूप भांडतो जय मल्हार उचललंय जुन्यागडवर हाईचा व्ह्यू व्ह्यू एन्जॉय करा हा आई जनाईचं मंदिर आणि हे एकावर एक दगड ठेवलेलं आहे आपल्या इच्छेसाठी काही इच्छा असेल तर इथे येऊन तुम्ही मागू शकता मला पण काहीतरी मागायचं आहे आम्ही गडावर पोहोचलेलो आहे आणि अंदर प्रवेश करत आहे हा दरवाजा तुमची इच्छा तुमची वाला आखू घेतलं का सगळ्यांना पुढे या सगळ्यांनी ये बाळा पुढे की तू सगळ्यांची इच्छा पूर्ण हो पहिली माझी पण एक एक सिक्का कोणी पण घ्या असं नाही आता मी गेलो नाही त्याला म्हणतात तळी उचलणे हा तुम्ही स्वतः करू शकता आणि त्या लोकांकडे जर गेले ना तर 1500 रुपये वर्गणी घेतात त्यांची थँक्यू ताई आम्हाला माहीत नव्हते तळी वगैरे उचलणं तर कसं वाटलं सोबत खूप छान खूप मस्त वाटलं तुमच्याबरोबर असंच एन्जॉय करा तुला बेस्ट ऑफ लक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा तुम्हाला तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मित्रांनो ही आहे जुनी जेजुरी जिचं नाव आहे कडेपठार आम्ही जाणार आहे याच्यानंतर नव्या गडाकडे आणि आमचा थोडा छोटीशी डब्बा पार्टी तर डब्बा पार्टी झाल्यावर निघूया नवी जेजुरी पार्टीमध्ये चिवडा आलू पराठा मसाले भात आणि रसगुल्ला विथ गुलाबजांबू ओके ना आणखी नमकीन चिवडा लड्डू विथ फ्रेंड्स
मला दाखवच नाही, मला दाखवलंच नाही, तुला दाखव. छान होता तू, तुझं काय होतं? चिवडा ना, छान होता. ते खाल्लाच नाही मी आता टेस्ट करेल. हा, इचे पराठे छान होते, बेस्ट. आणि रसगुल्ला विथ गुलाबजामुन, कडक 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 आणि लसूण फ्रसन. हे आम्ही दोघं फक्त खाण्यासाठी. आम्ही जुन्या गडावर खंडोबा देवाचे दर्शन करून जात आहे. आता नवीन गडा कडे पठार आणि इकडे पुणे सिटी, बेस्ट व्ह्यू. भानुबाई पाच जाग नाही, भानुबाई धनगर काही धनगर इधर आहे ना, इस साइड मे नवा जुजुरी ओल्ड जुजुरी मोठा आहे. नवीन गडला जाता जाता बापूगडचा लिंबू पाणी नक्की पिसाल, फुले एनर्जी देईल. पुढच्या पर्वाचा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे नवी जेजुरी, जे की ज्याला म्हणतात सोन्याची नगरी. मला खंडेराया खंडेराया गुरुगडा शिवाजी धर्मगड धर्मपुराचा पावन करा. देवाला देवाजी म्हणतात, आला देवा भेटे डोकट्याचा, आला देवा भेटे देवा पावन कर देवा खंडेराया देवा काय नाव आहे? जय मल्ला. काय बाबा वडिलाचं नाव काय ते विचारलं, विचारलं की आता मला काही विचारलं का नाही? काय पुन्हा करायचं त्याने घेतो. खंडेराया खंडेराया माझ्या कुटुंबाच्या नावाने, माझ्या कुटुंबाच्या नावाच्या नावाने, आई वडिलाच्या नावाने. कॉल बॅक करणार ना तो, आता मी त्याला देतो. गेलेला संपूर्ण कशी भंडा कडी भंडा संपूर्ण वारी थोडासा सपोर्ट करत नाही का मित्राला? तुमचं आवाज त्याच्यामध्ये पॅटर्न पहिल्यापासून नंतर सगळ्यांनी देतो अजून जास्त भांडारा सगळ्यांनंतर मग खाली गेलो मल्लारीची वारी मल्लारीची वारी खंडेराया चला गेली खंडेराया चला गेली. फोटो कोण घेणार माझ्यासोबत? मुख्य द्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. एकोण एकोट एकोण एकोट Thank you.
इथे आमचा प्रवास खतम झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जर आवडला नसेल तरी पण लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करसाल. एअरकोट एअरकोट.